आणि उपक्रम राबतो. जसे आपण दोन वेळा आपण वर्षातून दोन वेळा आपण सामाजिक प्रबोधन म्हणून शैक्षणिक सहल एक आपण प्रबोधन म्हणून आपण आपल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी तसे भीमा गोरेगाव दरवर्षी आपण सहल साजरी करतो. रक्तदान शिबिर आपण दरवर्षी आयोजित करतो. मुलांचं प्रबोधन आयोजित करतो. त्याचप्रमाणे महिलांचे योग्य ते योगदान आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण कार्यरत करतो. आपण दलित आपण मुंबई या ठिकाणी दलित पॅंथरचे मुंबई अध्यक्ष या उपाध्यक्षतर्फे मी भरपूर काही सांगू शकतो. त्याचप्रमाणे आज आपण अनेक वर्ष झाले भरपूर संघर्षातून ही जयंती साजरी केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो आज मी तुम्हाला सांगतो आज आपण 50 वर्षाचा संघर्ष आज 51 वर्षामध्ये साजरा केला आहे हे मला अभिमान वाटतोय. आज खरोखर आपण 51 वर्षामध्ये साजरी करतोय जयंती आम्हाला आनंद होतोय. गेल्या आपले अंकुश भाई रुके यांनी जे संघर्ष केले काही खूप लोकांनी संघर्ष केले भरपूर माजी पदाधिकारी माजी जे लोक आहेत त्यांचे मी नावं घेणे शक्य नाही कारण की या ठिकाणी जे सर्वांचं एक सहयोग आहे सर्वांनी एकदा दिलेलं आहे एकाचं नाव घेऊन चालत नाही सर्वांनी सहयोग केलेलं आहे. या ठिकाणी सर्वांनी सहयोग केलेलं आहे. आपण बघतोय ते आता आपण एकजूट होतोय एकजूट होलं तरच आपण सहज पुढे जाऊ शकतो हे आपण बघतोय. आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीतर्फे भरपूर कार्यक्रम आयोजित केले जाते म्हणून मला या जयंती कमिटीचा अध्यक्ष झालोय त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची 132 वी जयंती आहे. खरोखर मला जवळजवळ 3 वर्ष 4th वर्ष आहे या जयंती कमिटीमध्ये अध्यक्ष पदाचा. मला पुन्हा पुन्हा अध्यक्ष तुम्ही निवडून देत आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुढील कार्यक्रम तुम्ही शांततेने आणि सहयोगाने साध करताल असं मी तुम्हाला एक सूचना देतो. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महागौरव बोधिसत्व विश्वनाथ परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढील कामकाज या जयंती उत्सव अनदा साजरा हो आणि शांततेने साजरा करो असे मी आवाहन करतो. आणि मी पुढील भाषण संपवतो. जय जय भीम जय भारत जय संविधान.